नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज ऑक्टोबर महिना जवळपास संपण्यात येत आहे, तर आपलं सगळ्या शेतकरी बंधूंचं सगळ्यात लोकप्रिय पीक, कमी वेळेत जास्त पैसा करून देणार पीक म्हणजे कलिंगडाचं पीक। तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही हा प्लॉट बघताय, कलिंगड प्लस मिरची या आंतरपिकाची लागवड केलेली आहे। या ठिकाणी अक्षय गोलांडे यांचा हा प्लॉट आहे, जवळपास आज हार्वेस्टिंगला आहे हा प्लॉट। तर मित्रांनो, या कलिंगडामध्ये बघा, आपण पीक घेत असतो, परंतु यामध्ये जो प्रॉब्लेम येतो तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कलिंगड पिकातील मररोग। तर मररोग कलच इंग्लिशमध्ये आपण विल्ट म्हणतो। तर विल्टिंगचे मित्रांनो बघा, दोन प्रकार आहेत, एक फिजरम विल्ट आणि एक बॅक्टेरियल विल्ट। तर सगळ्यात अगोदर आपण बघूया मित्रांनो, ही विल्टिंग ओळखायची कशी। तर बघा मित्रांनो, फिजरम विल्ट आपण सगळ्यात अगोदर बघूया, फिजरम विल्टला कसं ओळखायचं। मित्रांनो, जो कलिंगडाचं वेल असतं, तर ते पिवळं होऊन हळूहळू मरण्यास सुरुवात होते। आपण जर त्याला उपटून बघितले असतं, तर त्याला आपण वेलीचे दोन चिरून बघितले, तर त्याच्यातून आपल्याला तपकिरी रंगाचा स्राव निघताना दिसून येतो। आणि त्यानंतर आपण बघा, बॅक्टेरियल विल्ट जर ओळखायचं असेल, माणूस सदृढ आहे, माणूस चांगल्या प्रकारे वागतोय, खातोय, चांगला एकदम ठणठणीत आहे, परंतु अचानक हार्ट अटॅक आला की आपल्याला काहीच समजत नाही, तशाच प्रकारे बॅक्टेरियल विल्ट ह्या कलिंगड पिकामध्ये असते। म्हणजे वेल आपल्याला एकदम लुसलुशीत हिरवगार दिसेल, आणि आपण दुसऱ्या दिवशी जर सकाळी येऊन बघितलं तर वेल कोमजून मरलेला दिसेल। अशाच प्रकारे टरबुजामध्ये हार्ट अटॅक म्हणजे फिजरम विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट। तर बॅक्टेरियल विल्ट आपण हार्ट अटॅक झाला असंच आपण समजायचं कलिंगडांमध्ये, आणि वेल शेंड्यापासून पिवळं पडून मरणे हा फिजरम विल्ट झाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे दोन विल्टिंग कलिंगड पिकामध्ये खूप घातक आहे। आणि हा विल्टिंग जर रोग आला, जवळपास आपल्याला 35% तर 70% नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होऊन जाते, आणि हातात आलेला पैसा सगळा चालला जातो। तर मित्रांनो, ह्या विल्टिंगवर आजपर्यंत तरी कोणताही उपाय आलेला नाही, परंतु जी आपण प्रॅक्टिस करतो, जे कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्या प्रॅक्टिसमधून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, तेच मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया आता सगळ्यात अगोदर फिजरम विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट कलिंगड मध्ये येण्याचे कारणे काय आहेत। मित्रांनो, कलिंगड जवळपास कधी येतो हा मित्र फिजरम विल्ट कलिंगडांमध्ये, हा कधी येऊ शकतो, सुरुवातीला येऊ शकतो, ज्यावेळेस कलिंगडाची साईज ही 2 ते 3 किलो असेल, किंवा मग कलिंगड जेव्हा हार्वेस्टिंगला असेल, ह्यावेळेस सुद्धा हा मररोग येतो। तर या मररोग येण्याचे कारणे काय आहेत बघा, वातावरणातील बदल, जमिनीचं तापमान, अचानक झालेला वातावरणातील बदल। मित्रांनो, काय असतं माहितीये का, जब बघा आता या ठिकाणी तुम्ही कलिंगडाची साईज बऱ्यापैकी झालेली आहे, अशा वेळेस आपण कलिंगडाला पाणीही जास्त देत असतो, आणि कलिंगडाला न्यूट्रिशनची सुद्धा जास्त गरज असते। त्यामुळे काय होतं, जमिनीतील ओलावा हा जास्त टिकून राहतो, त्यामुळे त्या ठिकाणी फिजरम विल्ट ही बुरशी ऍक्टिव्हेट होऊन जाते, आणि आपलं पीक हे मररोगाला बळी पडतं। जवळपास ही फिजरम विल्ट जमिनीतून जी बुरशी आहे, जवळपास 100 ते 150 वर्ष जमिनीतून निघत नाही मित्रांनो। तर त्यासाठी बघा, आपल्याला जे आपलं साधारण जे नियोजन आहे ते कसं करायचं ते बघूया थोडक्यात आता। तर हे जे नियोजन आपल्याला करायचंय, आपण कलिंगड पीक घेताना, तर ज्या ठिकाणी आपण वारंवार कलिंगड पीक एकाच ठिकाणी घेऊ नयेत, कलिंगड पीक घेतलं त्या ठिकाणी मका घ्या, दुसऱ्या वेळेस तुम्ही कॉटन घ्या, किंवा वेगळं पीक त्या ठिकाणी घ्या, आणि वेलवर्गीय पीक सरासरी त्या ठिकाणी घेऊच नका मित्रांनो। क्रॉप रोटेशन अवलंबन खूप गरजेचं आहे। तर हे आपण बघितलं आता, तर आता आपण याच्यावरचे उपाय बघूया, आपल्याला काय केले पाहिजे कलिंगड पिकावर मररोग आल्यानंतर। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा, आपण जी व्हरायटी मार्केटमध्ये जास्त चाललेली असेल, उत्पन्न जास्त देत असेल, उत्पन्न का व्हरायटी जास्त देते, कारण की ती रोगाला कमी बळी पडते म्हणूनच ती उत्पन्न जास्त देते, अशीच व्हरायटी आपल्याला निवडायची। त्यानंतर दुसरा उपाय जो आपला आहे तो म्हणजे जमीन आपण आडवी उभी नांगरून जवळपास तापू दिली पाहिजे चांगली, त्यामुळे काय होतं, जमिनीतले जे बॅक्टेरिया असतात, हानिकारक जीवाणू असतात, ते सूर्यप्रकाशामुळे किल झालेले असतात। त्यानंतर जो आपला तिसरा जो पर्याय आहे मित्रांनो,
आपण जवळपास शेणखताचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। त्यानंतर चौथा पर्याय आहे मित्रांनो, बघा फिजराम वीट आल्यानंतर त्याला कंट्रोल कसा केला पाहिजे। तर मित्रांनो यावरती एक आपण थोडक्यात जे बुरशीनाशक असतात त्याचा वापर केला पाहिजे। 0, 20, 60, 40 आणि 60 ह्या प्रकारे आपण बुरशीनाशक आपल्या कलिंगड पिकाला देऊ शकतो। तर 0व्या दिवशी म्हणजे बघा आपण सुरुवातीला बायोलॉजिकल कडे वळूया। तर बायोलॉजिकल मध्ये ट्रायकोडर्मा आहे, आपण ट्रायकोडर्मावरती एक व्हिडिओ बनवलाय जवळपास ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय कसा करायचा, ट्रायकोडर्माचे फायदे काय आहेत, जवळपास सगळी डिटेल त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आपण तुम्हाला जर ट्रायकोडर्माची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती तिथं जाऊन बघू शकता। तर ट्रायकोडर्मा झाला, बॅसिलस सबटेली झालं, सुडोमोनो झालं, तर अशा प्रकारचे हे जे बायोलॉजिकल फंगिसाइड आहेत, जैविक बुरशीनाशक आहेत मित्रांनो, याला जगामध्ये आजपर्यंत तरी तोड नाहीत। यांना रिझल्ट आपल्याला 100% मिळतो, फक्त आपल्याला ते योग्य वेळेस वापरता आला पाहिजे। त्यानंतर 20व्या दिवशी जर आपल्याला रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळाला असेल, परंतु आपल्या प्लॉटवर कुठं आपल्याला जरासही शंका असेल, तर त्यावेळेस आपण ट्रायकोडर्मा पुन्हा वापरू शकतो। किंवा त्या जागेवर आपण जर केमिकल कडे वळायचं झालं असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराईड हे आपण वापरू शकतो, त्यासोबतच व्हॅलिडामायसिन एक अँटीबायोटिक वापरू शकतो। त्यानंतर आपण 40व्या दिवशी मित्रांनो थायपोनेट मिथिल अशा प्रकारे थायपोनेट मिथिल सोबत आपण व्हॅलिडामायसिन ही वापरू शकतो। आणि 60व्या दिवशी मित्रांनो चांगलं म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक अल्युमिनियम फॉस्टाईल झालं, त्या अशा आणि त्यासोबत आपण व्हॅलिडामायसिन वापरू शकतो। मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या पिकावर येणारा सिझरम वीट नावाचा मर रोग हा आपण कंप्लीट कंट्रोलमध्ये शक्यतो करू शकतो। तर अशाच प्रकारे मित्रांनो नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।